रात्री वेळेवर झोपायचं नाही शर्मिला. बेटा वाजले किती लाईट शर्मिला. शर्मिला वॉचमन. जी सर. वो बिल्डिंग का सब बच्चा लोग दिखाई नहीं दे रहा है. वो सब मिलके किधर बाहर गए क्या? नहीं सर, सब लोग तो अपने अपने घर में कब के सो गए. अच्छा अच्छा वो शर्मिला मैडम को देखा क्या? नहीं मैडम तो आज नीचे आई नहीं. आई नहीं? नहीं. क्यों, कुछ प्रॉब्लम है सर? नहीं नहीं कुछ प्रॉब्लम नहीं. तुम बैठो बैठो ड्यूटी करो, सोना मत. हाँ होत नाही, स्कूटर सोडून कुठे जात नाही ती. हॅलो संपदा. अरे बेटा शर्मिला तुझ्याकडे आहे का? अच्छा तू बाहेर गावी आहेस. अच्छा नाही शर्मिला आली नव्हती ना घरी म्हणून जरा थोडंसं टेन्शन आलं होतं. हो नाही 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 मी व्यवस्थित आहे. हो हो त्याच्याबरोबर बोलणं झालं की लगेच तुला फोन करतो. सोसायटी वाली बोला.
नहीं मालूम साहब, पर हमेशा मिलने पहुंचता है। शायद कुछ चक्कर चालू है। मालूम है ये लोग करते क्या है? वो लड़की शायद कॉलेज में पढ़ती है, लड़के का मालूम नहीं साहब। वाह, शिक्षण वाई पढ़ून जाल निकल क्या सब? नहीं कुछ नहीं, तुम जाओ। हाँ सर। हाँ सोना मत। हाँ सर। अरे मंदार, मंदार उठ रहे? मंदार, अरे उठ शिल्का। भाऊ काका काय झालं एवढं चिडायला? अरे चिडत नाहीये बाबा, शर्मिला घरात कुठे दिसत नाहीये, खाली बिल्डिंग मध्ये गेली असेल। जाऊन आलो, तिथे कोणीच नाही। वॉचमनला विचार, तो म्हणाला ती आज आलीच नाही। मग संपदाकडे असेल ती? फोन केला होता, संपदा बाहेर गावी। मग फोन तीच? तुला मी काय मूर्ख म्हटलो? हा, 50 फोन केले, 50। आधी फोन उचलत नव्हते, आता फोन लागत नाही। इरेस्पॉन्सिबल नाही, तिला फोन केला तर 3 रिंगच्या ती फोन उचलतेच उचलते। आणि तुम्हाला सांगतो काका, ती मीटिंग, तू मला सांगतोस, ती माझी मुलगी, तिच्या बाबतीत तू मला सांगणार नाही? मग आपण इतर मैत्रिणींना फोन करायचा का? इतर मैत्रिणींना फोन करायचं, त्यांना सांगायचं की इतके वाजलेत, अजून शर्मिला घरी पोहोचलेली नाहीये। स्वतःच नाक स्वतःच्याच हाताने कापून घ्यायचं। भाऊ काका, आपण आजींना विचारलं असत ना, भेडभेड लागले का? हा, आईचं वय वर्ष 80, एकदा झोप मोड झाली की परत झोप यायची नाही, रात्रभर जीवाला खोर। सॉरी भाऊ, ती पळून तर गेली नसेल? नाही भाऊ काका, ती पळून वगैरे नाही जाणार, ती खूप मॅच्युअर आहे, ती पळून वगैरे नाही जाणार। आणि तुमचं घर पण पुढारलेल्या विचारांचं आहे ना? मला माहिती, फोन लागत नाहीये, मेसेज पण नाही, पण ती पळून नाही जाणार। स्विच ऑफ, म्हणजे तिने जायला नको पळून। भाऊ काका, गेल्या काही दिवसात तुमचं तिच्याशी काही भांडण वगैरे झालं होतं का? अरे अरे शर्मिला, काय भाऊ आला तुम्ही? बरं झालं, चला मी निघते, मला खूप उशीर झाला। एक मिनिट, न सांगता न समजता सॉरी कुठे? भाऊ असं काय करताय? सांगितलं नव्हतं का मी तुम्हाला, गौरीचं लग्न आहे ना आज। तू त्या लग्नाला अजिबात जायचं नाही बरं का? भाऊ पण मला त्या गौरीचं लग्नच मुळात मान्य। भाऊ तुम्ही असं बोलताय ना जसं काय गौरी तुमची मुलगी, आणि तिचं लग्न मान्य नसायला तुम्ही। एक मिनिट, काय काय वय आहे ग त्या गौरीचं? काय वय? जेमतेम 25। आणि तिच्या शिक्षणाचं काय? नाही काय काय करत होती ती? थर्ड अटेम्प्ट मध्ये पास करण्याचा प्रयत्न। काय झालं त्या प्रयत्नांचं? आणि लग्नानंतर त्या प्रयत्नांचं काय होणार आहे? नवरा मुलगा काय करतो? तो ज्युनियर ऑफिसर आहे, बँक मध्ये बीकॉम केलंय त्याने। मग त्या लग्नाला अजिबात जायचं? भाऊ असं काय करताय? त्यांच्या लग्नाला जाण्याने असं काय मोठं घडणार आहे माझ्या आयुष्यात? तू उगाच वाद घालतेस, आणि वाद घालू नकोस माझ्याशी। भाऊ वाद मी नाही घालत आहे, वाद तुम्ही घालताय। आणि तुम्ही असं बोलता ना जसं मी त्या मुलाशी लग्न करतो। खबरदार, खबरदार, जर असले विचार देखील मनात आणले असतात। अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही कुठला विषय कुठे नेताय? आज गौरीला वाटलं, उद्या तुलाही वाटू शकेल। तुला वाटेल की गौरीच्या आई वडिलांनी परवानगी दिली आहे तर माझाही हा बाप परवानगी देईल, तर असं हे सगळं विचार डोक्यात काढून टाक। क्षेत्रीचं जावई व्हायचं असेल तर त्या मुलाच्या आधीच्या दोन पिढ्या, किमान दोन पिढ्या उच्च शिक्षित असायला हव्या। उगाच अत्यासारखं वागायला जाऊ नकोस, आयुष्यभर पस्तावशील। हो
खूप. अच्छा, म्हणजे ती गौरीच्या रिसेप्शनला गेली असेल. मूर्खासारखं बोलू नकोस. गौरीचं रिसेप्शन 6 महिन्यांपूर्वी झालं आणि हो, ती गेली होती. त्याच्यावरनं आमचं दोघांचं पुन्हा भांडण झालं. का कोणीच ठाऊक असं वाटायला लागलंय की गौरीसारखं तिलाही कोणीतरी पसंत पडलंय. त्याचा हात पकडून ती पळून गेली. चला चला. कोण हवं आपल्याला? तुम्हीच. दार उघडेल का? बेल वाजते. उघडला होता भाऊ, पण बाहेर एक अत्यंत नालायक माणूस. मला विचारलं कोण पाहिजे तर मला म्हणे तुम्हीच पाहिजे. नमस्कार भाऊ काका. मंदार, ये 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 ये. बस हो समोर. बाकी काय म्हणतोस? हा, झाला सेटल का मुंबईत? हो. नवीन नोकरी काय म्हणतेय? छान. राहतो ती जागा योग्य आहे ना? हो. बरं, मला सांग, तू चहा घेणार का डायरेक्ट जेवायलाच बसणार आहेस? नाही, चहा नको. शर्मिला, पाणी. बरं, तुझी ओळख करून देतो. हा मंदार, आपले साताऱ्याचे मनोहर काका आहेत नाही का, त्यांचा मुलगा. हाय. किती शिकलायस रे तू? एमकॉम. सध्या मुंबईत नोकरी करतोय, राहतो एका ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून. म्हटलं ये आमच्याकडे जेवायला म्हणून आला. शर्मिला, तू तू इथे कसा काय? भाऊ काकांना भेटायला घरी गेलो होतो, तेच म्हणाले की तुला उशीर होईल म्हणून. म्हटलं तुला रिक्षा मिळेल ना मिळेल, भाऊ काकांनीच सांगितलं म्हणून आलो तुला घ्यायला. अच्छा, तेवढाच फ्लर्टिंगला चान्स बरोबर ना? हॅलो, मी काही फ्लर्टिंग वगैरे करत नाहीये, मी जेन्युइनली तुला घ्यायला आलोय. हो बर, चला. तुला माहिती ना रे, मला इतक्यात लग्न नाही करायचं. ते मला आधी MBA कम्प्लीट करायचं आहे आणि त्यानंतर MTech पण करायचंय. अगं, पण मी कुठे म्हंटल की तू माझ्या बरोबर आत्ताच लग्न कर म्हणून? आणि सतत तुला असं का वाटतं की मी तुझ्या बरोबर फ्लर्टिंग करतोय? तुला मी मूर्ख वाटते का रे? नाही, म्हणजे ते जे काही तू माझ्या मागे पुढे करत असतोस ते काही मला कळत नाही. हा, मी सारखं सारखं तुझ्या मागे फिरतो म्हणजे फ्लर्टिंग करतो असं नाही. काही भावना जेन्युइन पण असतात. अच्छा, जेन्युइन भावना. मूर्ख स्पष्टपणे बोलता पण येत नाही शर्मिला.
या जोडप्याकडे बघ, असं असं करते. काही वेळापूर्वी आपल्या बिल्डिंगच्या खाली उभे होते, बाईक वरनं पळून जाण्याच्या तयारीत. आता इथे काय करताय? बाईक कुठे गेली? आता त्यांचं तेच प्लॅनिंग असेल पळून जायचं. आपल्याला काय करायचं? आपली टेन्शन्स काय कमी आहेत ना? शर्मिलाला आपण शोधूया. काका, इथे ज्या वेळेला येतात अरे बेटा, या मुलीला ओळखतोस का? हो ओळखतो, या तर शर्मिला मॅडम. ही इथे रोज येते? हो येतात ना, आज पण आल्या होत्या 11 वाजता. आज आली होती? हो आल्या होत्या. बरं, कोण होतं बरोबर? दररोज तरी 4-5 मुलं मुली असतात, पण आज एकच मुलगा होता. एकदम छान, लग्नाला कसे जातात तसे एकदम कपडे पिडे घालून छान दिसत होता. मग काय तू बोलणारच नाहीयेस का त्यांच्याशी? असं घाबरणारच आहेस का त्यांना? मग आता तुला शेवटचं सांगते, आजच्या आज भाऊंशी बोल, नाहीतर एखाद्या डॅशिंग मुलाचा हात पकडून पळून जाईल. भाऊ काका, आजी आता उठतील. शर्मिला बद्दल विचारलं तर काय सांगायचं? सांगायचं पळून गेले. भाऊ काका, तुम्हाला काहीतरी सांगायचं. कशाबद्दल? शर्मिला बद्दल. जे तुला माहितीये शर्मिला कुठे, हे माहित असताना की शर्मिला कुठं गेली आहे, काय करते, कुठे आहे, तू माझ्या बरोबर फिरण्याचं नाटक करतो का? इथे जाऊया का, तिथे जाऊया का, हिला विचारू का? प्लीज, या बसा. भाऊ काका बसा. भाऊ काका प्लीज बसा. भाऊ काका, मला शर्मिला आवडते. आणि तिलाही मी आवडतो. म्हणजे परवापर्यंत आवडायचो. या आधी का नाही बोललास? माझं फक्त एमकॉम असण आणि तुमच्याशी बोलताना वाटणारी भीती, जर तुम्ही परवानगी दिलीच नाही तर. मग आता का बोलतोय? तुम्ही परवानगी दिलीत काय नाही दिलीत काय, शर्मिला तर पळूनच गेली ना. साडी, हे दागिने, ही बॅग कुठे येतेस? हातावर मेहंदी कशी काय? कोणाबरोबर होतीस? कोणाबरोबर होतीस खरं सांग. शांत व्हा, मी आत येऊ का? आत येऊन बोलूयात आपण निवांत. ओके, या या या, आत या, इथे बसा, आमच्यावर उपकार करा आणि बोला काय घडलं ते बोला. अरे गिरीश, अरे कसला आरडा आरडा चाललाय, काय चाललंय काय? तिनं मला आधी सांगितलं होतं ना गेल्या आठवड्यातच, हे बघ तिच्या मैत्रिणीचं सायलीचं लग्न आहे परवा, तेव्हा तिच्या घरी रात्री ती मेहंदी काढायला गेली होती.
मेहंदी काढायला गेली होतीस तर मग स्कूटर पार्किंग लॉट मध्ये कशी होती? कारण सायलीच्या भावानेच मला पिकअप केलं आणि त्यानेच ड्रॉप केलं. अगं पण मेहंदी काढायला गेली होतीस म्हणून फोन करायची बंदी घातली होती का त्या लोकांनी? फोन करता येत नाही तुला, 1760 फोन केले मी. भाऊ सॉरी, माझा फोन व्हायब्रेटिंग मोडवर होता. सॉरी. त्या चहावाल्याकडे बरोबर जाता येतो तुम्हाला रात्री 11-11 वाजता. भाऊ तुम्हाला कसं कळलं मी चहावाल्याकडे गेले होते? अरे सांग ना. भाऊ काकांना असं वाटलं की तू पळून, म्हणजे आम्हा दोघांना असं वाटलं की तू पळून गेलीस म्हणून चहावाल्याला. भाऊ तू माझ्या, तुम्हाला असं वाटूच कसं शकतं की मी पळून जाईन म्हणून? तुम्ही त्या चहावाल्याला पण सांगितलं का की मी पळून गेली असं? भाऊ अजून कुणा कुणाला सांगितलंय तुम्ही? हा संपदाला सांगितलं होतं एवढंच. तुम्ही आधी संपदाला फोन करा आणि तिला लगेच सांगून टाका. आणि आय होप तुम्ही संपदावरच थांबला असाल. हो तो वॉचमन, त्या रात्रपाळीच्या वॉचमनला फक्त विचारलं होतं, काही बोललो नाही. म्हणजे वॉचमन भाऊ काय हो तुम्ही, आजी बघती असता कसं वागतायत ते. अरे काय चाललंय गणेश, पण तुम्हाला एक सांग मला, ते जाऊ दे सगळं. मला एक सांग, तुला मंदार बरोबर लग्न करायचं होतं हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं? तिच्याकडे काय बघताय? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. का नाही सांगितलंस? मंदार तू भाऊंना सगळं सांगितलंस का? हो. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. भाऊ मंदार तुमच्याशी बोलायला घाबरत होता का? त्याला वाटत होत की तुम्ही चिडाल आणि मग त्याच्या वडिलांना सांगाल आणि मग उगाच तुमच्या दोघांचा रिलेशन खराब व्हायला नको ना. शिवाय तुम्हाला माझ्यासाठी माझ्यापेक्षा चांगला शिकलेला, चांगली नोकरी करणारा आणि ऍटलीस्ट त्याच्या 2 पिढ्या तरी उच्च शिक्षित असाव्यात असाच मुलगा हवा होता ना, म्हणून तो जरा. म्हणजे इतकं असतानाही तू रात्रभर बाहेर राहणार आहेस हे याला कसं माहित नाही? भाऊ मी चिडले होते त्याच्यावर. कशावर ना? भाऊ तो तुमच्याशी बोलायला तयारच नव्हता आणि आता पुन्हा जर का तो असाच वागणार असेल ना तर मला त्याच्याशी बोलायचंच नाही. असंच म्हणजे? भाऊ तो काही स्पष्ट बोलत नाहीये ना तुमच्याशी ना माझ्याशी. भाऊ मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं, चालेल तुम्हाला? काय शर्मिला, काल मंदार इथे यायला तयार होता म्हणून तू सायलीकडे जायला तयार नव्हतीस. पण मी पाठवली तुला, मी पाठवली म्हणून गोंधळ झाला आणि गोंधळ झाला म्हणून काय मंदार, तुला हे सगळं माहित होतं? आधी सगळं माहिती नव्हतं पण या शर्मिले त्या दोघांचं भांडण झालेलं मला सांगितलं तेव्हा माहिती झालं. असो ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड. तेव्हा आधी चला देवाच्या पाया पडा. पण 1 मिनिट, मी अजून माझा निर्णय दिलेला नाहीये. म्हणजे आमच्या लग्नाला परवानगी नाहीये का? शर्मिला मी तुझ्या लग्नासाठी एवढ्या अटी घातल्या त्याला कारण एकच, तुझ्या आत्याचं झालं तसं तुझं होऊ नये. तुझ्या आत्याने कमी वयात
एका कमी शिकलेल्या माणसाबरोबर लग्न केलं आणि आयुष्यभर पस्तावत बसली. ते तुझ्या नशिबी येऊ नये म्हणून त्या आठी. काय रे मूर्खच ना, तुला काय मी ओळखत नाही, तुला ओळखत नाही, तुझ्या घरच्यांना ओळखत नाही, तुझ्या घरचे संस्कार मला माहित नाहीये. हा अरे वेड्या, जर का तुझ्या मनात होत तर आधी नाही का सांगायचं मला, मी काय नकार दिला असता. या लग्नाला माझा होकार आहे. थांबा थांबा, आधी आपण सेल्फी काढूया. इकडे काढ, मी पण आली पाहिजे त्याच्यात. इथे बघा. चला.